श्री भुवाफन महाराज उत्सव व हजरत नूर खान बादशाह उरुसा निमित्त शिरोळ नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत व हार्दिक शुभेच्छा. रवींद्र मिनी स्टोअर जयसिंगपूर रोड शिरोळ. खास लग्न बस्ता आणि आहेरासाठी होलसेल रेट 2499 खरेदीवर ब्लँकेट फ्री व यात्रेनिमित्त 5 दिवस खास ऑफर. स्वाभिमानीचा शुक्रवारी सांगलीत महावितरणवर धडक मोर्चा. वीज कनेक्शन तोडणी थांबण्याची मागणी. वीज वितरण कंपनीने सांगली जिल्ह्यात वीज कनेक्शन तोडणी मोहीम जोरदारपणे सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर वसुली थांबवा, तोडणी बंद करा अशी मागणी करत शुक्रवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सांगली येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. कोरोनामुळे शेतकरी संकटात आहे आणि या संकटामुळे शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा नाही, ऊसाची बिलं नाहीत, द्राक्षाची बिलं नाहीत, बेदाण्याचं बिल नाही आणि अशा पद्धतीमध्ये शेतकऱ्यांच्याकडे कोणतीही आर्थिक परिस्थिती नसताना मोंगलाई पद्धतीनं महावितरण कंपनीनं शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. सांगली जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यामध्ये ही मोहीम गतीनं सुरू आहे, वरून आदेश आलेला आहे अशा पद्धतीचं म्हणणं वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचं आहे. मात्र शेतकरी संकटात असताना ही तोडणी मोहीम स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही, म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सांगली येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावरती भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा मोर्चा विश्रामबाग चौकातून शुक्रवारी सकाळी 11 वाजता निघून महावितरण कार्यालयावरती जाणार आहे. ज्यांची वीज कनेक्शनं तोडलेली आहेत त्यांनी या मोर्चामध्ये यावं, जे आज जात्यात आहेत त्यांनी या मोर्चामध्ये यावं आणि पुढच्या काळामध्ये सुपात असणाऱ्या शेतकऱ्यांनी यामध्ये यावं, कारण त्यांचीही कनेक्शन पुढच्या काळामध्ये तोडली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की हा मोर्चा यशस्वी केला तरच निश्चितपणानं सांगली जिल्ह्यातली वीज तोडणी मोहीम थांबणार आहे, अन्यथा आजचं संकट टळलं तरी उद्या ते संकट येणार आहे. त्यामुळं हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी शुक्रवारी मोठ्या संख्येनं सांगली जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी या मोर्चाला उपस्थित राहावं असं या निमित्तानं आवाहन करीत आहे.